त्या अनिकेतला सांगितलं होतं मी दूध बघ रे, 8 दिवस झालं तरी साधं दूध कुठं भेटं ना त्याला एक, आणि फोन पण उचला ना. इथं गावात कोण आहे का नाही दूधवाला? तू दूध कोण भेट दिल बरं आता इथं? या वहिने इथं घासत काहीतरी करते, त्यांना विचारतो इथं दूध कोण दिल म्हणून. इकडे आणून ठेवलं होतं या माणसाने, घरी शोधी ते मी. हां, वांगे खोडायला जायचे मला. ओ वहिनी. काय गंगाराम भाऊजी, आज इकडे कसं शेर सपाटा तुमचा? आपल्या गावात काय कोण दूध देत नाही का? देतोय ना. मग तुम्ही का बरं विचार राहिले? मला ना दुधाचा उकडा लावायचा. तुम्हाला? हा. मी एकही नाही भेटले काय तुम्हाला कोणी? नाही ना, ते अनिकेत म्हणून पोरग नाही का ते आपलं, त्याला मी सांगितलं होतं गावात कुठं दूध भेटते का बघ. तोच आता कुठं दुधाचा तपासच नाही, आणि तो पण काही सांगायला झालाय कुठं भेटते नाही तर काय. भाऊजी किती लिटर दूध पाहिजे तुम्हाला? मला ना 1.5 लिटर दूध लागेल बघा. 1.5 लिटर? हा. म्हशीचं का गाईचं का शेळीचं? नाही म्हशीचं भेटलं तर बरं होईल. म्हशीचं का? हा. मग आपल्या गावातले ते पतंगराव आहे ना, हा, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे दूध राहते, म्हणजे म्हशीचं गाईचं शेळ्यांचं. त्यांच्याकडे मिळतं? हा. त्यांचं घर कुठे? त्यांचं घर आहे ना चाटोरीला आहे. चाटोरी इथून 2 किलोमीटर लांब आहे. हा. आणि मळ्यामध्ये राहते वाटते ते. मळ्यात राहतात का? हा. पण वहिनी, हा, ते दूध आपल्याला घरी आणून देतील ना? ते मला नाही काय माहिती, त्यांना विचारून पाहायला लागेल. हा का? हा. काय नाव म्हणाला? पतंगराव. पतंगराव शिंदे. पतंगराव शिंदे का? आता तिथं 2 किलोमीटर जावं लागेल मग. हा जा मग. आता काय तुम्हालाच गरज आहे ना? हा, आता दुधाचा उकडा लावायचा म्हणल्यावर जाऊन भेटलेच पाहिजे. यो का वहिनी मग मी. हा या बाई, एवढं मोठं गाव आहे आमचं, पण एका काही जनावर सुजे नाही. हा, आम्हाला सगळ्यांना दूध बाहेरूनच घ्यायला लागते. हे गंगाराम भाऊजीला भेटलं तर बरे. चल बाई, मला वांगे खुडायला जायचे. यांचं पुढं तोंडही चालू, मांग बुंडही चालू. जनावरांचं पक्क बेकार राहत. जनावरांना लई चारा लागला तरी आहे घरचा चारा म्हणून काय वाटत नाही. काही नाही, चाल. इथं जनावर दिसतात, इथं दूध मिळेल आपल्याला बरं का? हां, समोर एक माणूस आहे, त्याला जाऊन विचारू. ओ राम राम. राम राम. काय नाही, जनावर तुमचे आहेत का? हा, आपले ना. या म्हशी गाई. बरं आहे राव तुमच्याकडे बरं का? म्हणजे 3 गाया आणि 2 म्हशी आहे का? हा. म्हणजे तुम्ही दूध डेअरीला देता का? नाही नाही, आमचे असे जागजागी उकाडे चालू आहे. उकाडे चालू आहेत? हा. म्हणजे तुम्ही घरी नेऊन देता का दूध? हा, मग डायरेक्ट घरपोच सेवा. घरपोच सेवा? वा, म्हणजे मी एकदम ठिकाण्यावर आलो म्हणायचं. हो माऊली. बोला की. तुम्ही कुठून आले हो? मी सायखेड्यात ना आलोय. हा का? हा. सायखेड्यावरून? सायखेड्यावरून. तू आय लई लांब आलो. मग काय करता, दूध पाहिजे म्हणून आलोय. मग सायखेड्याला मा दूध चालू आहे ना? सायखेड्याला दूध चालू आहे तुमचं? हो, सकाळी येतास तुम्ही? सकाळी येतं का? हा. किती वाजता येतात सकाळी? इडून 8 दळलं का? 8:30 पोच दूध वाटून होत आमचं. ती रंबाबाई माहितीये का? नाही हो, मी पण नवीनच आहे सायखेड्यात. रंबाबाई सातपुते. सातपुते नाव ऐकून आहे बरं का? आहे ना. हा, पण आपण भेटलो नाही त्यांना. तिला 2 लिटर दूध देतोय रोज. म्हणजे सायखेड्यात तुमचं दूध जात म्हणायचं? मग त्या वामनरावला 1 लिटर चालू आहे. बरं झालं. पण मला एक सांगा, दूध कसा लिटर आहे? दूध आहे ना 45 रुपये लिटर आहे. 45 रुपये लिटर? हो. गाईचं का म्हशीचं? तुम्ही म्हणले गाईचं द्या, तुम्ही म्हणले म्हशीचं द्या, तर आपलं जे तयारी तशीच. आपल्याला बघा, म्हशीचं दूध पाहिजे. गाईचं 45 रुपये लिटर आहे. हा. आणि म्हशीचं 60 रुपये लिटर आहे. म्हशीचं 60 रुपये लिटर? हो. लय माग सांगताय राव तुम्ही. मग म्हशीचं दूध घट राहत माऊली. हा, ते तर आहे. मग पण मला आहे ना 1.5 लिटर लागल. 1.5 लिटर? हा. आणून देऊ सकाळी येऊ का संध्याकाळी? सकाळी जायला तर बरं होईल. हो का? हा. नाही, आमचं 2 टाइम उकाडे आहे ना. नाही, मला एकच टाइम पाहिजे. एक टाइम देत जा. बरं बरं. आणि पण मग तुमचं घर कुठं आलो? चौफुली आहे का नाही आपली? हा. हा,
ती पोलीस स्टेशन नाही का? हाय हाय, पोलीस स्टेशनच्या शेजारीच आहे आपलं घर. तिथे काय नाव विचारायचं? गंगाराम जाधव विचारा की कोणाला पण. गंगाराम जाधव? जाधव बस. कोणी पण सांगाल तुम्हाला. पण तुम्ही एक काम करा बा. काय? मी ना इडला गडी, हा ऐका, मी इडला गडी मालकाला विचारा. तुम्ही मालक जर म्हणला ना पिनभाऊ घाल दूध तर तुम्हाला देणार भो. ते काय आपल्या हातात नाही. मालक प्रत्येक टायमाला हिशोब घेतो. तुम्ही गडी आहे का? हा ना. मालक कुठे भेटतील? मालक भेटतील ना थोड्या वेळानं, गावात गेले येतील. आता येतील का? हा, म्हणजे मालकाशीच बोललं पाहिजे. हा मग माशी बोलून काय फायदा आहे? नाही ते पण बरोबर आहे. शेवटी तुम्ही कामगार आहे, मग तुम्ही मनाने तर देऊ शकत नाही. नाही ना, नाही मालकालाच बोलतो बरं का. हा तुम्ही मालकाशी बोलून घ्या. हा मग मालक मला सांगल, मी तुमच्या कैयात जाईल. बर बर. हा हा, पण तर मालकांना किती वेळ लागेल यायला? माऊली त्यांचा यायचा टाईम झालाच आता. बर बर का, म्हणजे आता वेळ झाली त्यांची यायची. हो झाली, ते आता जेवण करा येतील. हा का, म्हणजे जेवणाचा टाईम झाला म्हणायचा त्यांचा. हा त्या भाऊ ते येऊ राहिले बर का. हे मालक आहेत का तुमचे? हा एक येऊ राहिले, ते मालक आहे आमचे पा. अरे नुसते गप्पा मारी तो तुला साईड तुले काय कामाला? याच्यासाठी ठेवलं तुला गप्पा मारायला कामाला? आता गप्पा कुठं मारल्या? मग ते शेण कोण वडीन ते? हा वडी तो तेवढ्या ती पाहुणे आले. कुठले ते पाहुणे? हे सायकेडा. सायकेडा कुठं राहतील ते? पोलीस स्टेशन नाही का? हा ते मोठं पोलीस स्टेशन आपलं. त्याच्यात गल्ली ते पुढं थोडं. काय काम यांचं? ते म्हणते आम्हाला दूध भेटल का? काय सांगितलं मग तू? मी सांगितलं मालकाला विचारा, मी काला कारभार करू. किती लिटर लागतं तुम्हाला? मला 1.5 लिटर पाहिजे. गाईचं लागत जर्सीचं का म्हशीचं? म्हशीचं पाहिजे. 60 रुपये लिटर आहे बरं का दूध? हो सांगितलं बरं काय सांगितलं ना. हो आणि दूध घालायला जायचे यांची सगळा पत्ता बित्त लिहून घे. हा सकाळी. आणि तुम्हाला एक सांगतो बरं का, राग येऊन देऊ नका. नाही नाही, एक महिन्याचा ॲडव्हान्स अगोदर लागे ना. एक महिन्याचा ॲडव्हान्स? हो. बाप, म्हणजे तुम्हाला 2700 रुपये आत्ता द्यावे लागतील. 2700 आत्ता द्यावं लागतं. अहो बरोबर आहे. अहो तुम्ही जर पळून गेले तर आम्ही कोणाच्या तोंडा कपाऊ, खरंय का नाही? असं घडलं ना आपल्याला? घडलंय. 2 मास्टर होते हे दूध घालायचा, तेव्हा दूध 45 रुपये लिटर होत म्हशीचं. बर, आता त्याची झाली बदली. हा तो गेला 3 महिन्याचे पैसे बुडून. नाही नाही, हे बघा आपला तर स्वभाव असा नाही, ज्याचं खावं त्याचे त्याला 2 रुपये वेळेवर दिलेच पाहिजे. अहो वेळेवर दिले पाहिजे, पण आम्हाला काय म्हणायचं, तुम्ही ॲडव्हान्स देत असले तर द्या, नाही तर दूध तसं भेटणार नाही. बरं का, तुमचं नाव काय सांगितलं होतं वहिनीने? पतंगराव शिंदे. हा हो. तर शिंदे बोला ना. मी काय म्हणतो, जरा सगळं काय कमी नाही होणार का भाव? नाही, दुधाच्या लिटर माग काहीच कमी होऊ शकत नाही. लय महाग सांगताय पण. अहो महागाई किती वाढी तुम्हाला माहिती का? कांडी पेंड आणायला गेलं ना, हा ही 1500 रुपये लागत एका पोत्याला. 1500 रुपये? हा 50 किलोच पोत राहत. 50 किलोच आम्हाला 3 दिवस जात नाही ते. आणि सरकी पेंट 1500 रुपयाची. नाही महागाय आहे बरं का, पण कसं आहे शेवटी मी सुद्धा पोट भरायला इथं नोकरीच करतोय. नाही नाही, आमचं लय दूध पिवर आहे भाऊ, आम्ही 60 काय कमी देत नाही. समजा आपण यांना दिलं 4 पैसे कमी केले. हा पिनू भाऊ, आता तूच सांग, आणि आपल्याला दुसरे गिराईक बोलणार का नाही? मग म्हणशील त्यांना एवढं दिले म्हणजे बाचाबाच होईल. बाचाबाची नाही याचं त्याला कळतच लगेच. मग पा भाऊ असं असेल तर पा. पा असं असलं तर आई नाही, ते बी ॲडव्हान्स द्यावा लागेल. ॲडव्हान्स? ॲडव्हान्स तुम्हाला आत्ता म्हणजे पूर्ण द्यावं लागेल? पूर्ण महिन्याचा ॲडव्हान्स लागेल. 2000 रुपये आत्ता दिले तर? नाही नाही, पूर्ण 2700 रुपये तुम्हाला द्यावं लागतील. हो मी काय म्हणतो, मग घ्या ना 2000 पदरात पाडून. तुझी इच्छा आहे तशी. मग काय, द्या ॲडव्हान्स. द्या ॲडव्हान्स देतो तुम्हाला. पण बरं का, लहान मुलं आहे माझ्या घरी, त्याला दूध पाहिजे. दुधात अजिबात पाणी बिणी चालणार नाही. पाहू आहो, आम्ही शेतकरी माणसं आहे, एक थेंब सुद्धा दूध राहणार नाही त्याच्या दुधात, पाणी राहणार नाही. हा मग ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला. 2000 रुपये पिण्या लेकर प्यायचे त्यांचे दूध. हा मग आपण काय पापात पडायचं? पापात नाही. तुम्हाला 2000 रुपये देऊ का? अजून गिरे तेवढे. हा द्या. नाही, 2000ची नोट घ्या. हा ही नोटच दिली. हा गाल खिशात राहून दे तुझ्याकडे. आणि 700 रुपये ना उद्या परवा देऊन टाका. 4 दिवसांनी दिल्या तर चालेल ना? 2-4 दिवसांनी द्या. बरं बरं, आजची तारीख कशी आहे? 23 तारीख आहे. 23 आहे.
तुम्हाला एक काम करतो मी 27-28 ला पैसे देतो. चालेल. एक तारखेपासूनच चालू कर ना. नाही नाही आजच पासून चालू करून द्या. आज संध्याकाळी द्या मला आजच. पण यांना सकाळी द्यायचंय का संध्याकाळी? संध्याकाळी नाही सकाळी. सकाळी सकाळी. अरे आपल्यावर सकाळी लय दुधाचं लोड आहे गावात. आहे पण आता जाऊ द्या. ते म्हणते मा बारीक लेकर आहे जाऊ द्या. तुला त्यांचा वस्ती लांब आहे ते जम का तुला तिथपर्यंत जायला? नाही ना मी तिड ते सकोबाईला देतोच आहे ना. हा 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 तिथे गल्लीला गल्ली ती काय थोडं जायचं असं पुढं. म्हणजे तू परत माझ्या नावानी बोंबलशील. मला इतकं लांब जायचं ना असेल तसं काही नाही. मी जे करील तेवढं बरं. तेवढं 700 जमा करा. हे दूध घेऊन येईन तुम्हाला उद्या सकाळी. बरं बरं. मग उद्यापासून आणा बरं का दूध? हो येणार. 101%. 101%. आणि दुधात जर पाणी एवढं एवढं निघालं ना मग आमचा कांदारा. कांदारा पैसे देऊ नका. हा हा आता बोलला ना पैसे देऊ नका. एक महत्वाचं ए पिण्या एक महत्वाचं. काय? हा बघ तुम्ही जर दुधात पाणी नाही टाकलं आणि भगुल्यात तुम्ही गॅसवर ठेवलं तर तसं कोर दूध टाकलं ना गायीशी काच जळत असती बरं का? थोडं तरी पाणी टाकावं लागेल. ही विनंती तुमच्या हाताने टाक. ठीक आहे माझ्या हाताने टाकतो मग थोडस पाणी. पण पाण्याशिवाय तसं दूध उकळून देऊ नका. बरं. हात जोडून विनंती. एक इंजेक्शन बरी तो एवढंच टाका. बरं बरं जसं तुमची इच्छा. आणि मग तापवा. हा हा बरं झालं बरं का. पण तुम्ही मला दुधाचा उकाडा लावल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभारी. अहो आमचा धंदाच येते. 8 दिवस झाले मी गावामध्ये फिरतोय पण मला कोण दुधाचा उकाडा लावायला? ओ माऊली 1.5 लाखाच्या म्हशी द्या. नाही आहेत की? आता ही बघा ही पंजाबहून आणलेली बरं का. ती काय पलीकडची? पलीकडची 150,000 बसली इथपर्यंत उस्तर बरं का. मग आता खर्चच आहे ना तो. 1.5 लाखाच जाणार एवढं मोठं सांभाळायचं. तुम्हाला गायाला पाणी टाकून द्यायचं. आणि या दोन्ही म्हशी पंढरपूर वरून आणली. म्हशी पंढरपूर वरून आणल्या? पंढरपुरी म्हशी त्या. मग त्यांचं दूध किती घट्ट असेल? हा मग. आणि ही बाई आहे ना दोन? हा. ही बाई बांडी गाय घरचीच आहे तिची. तिची आहे का? हा त्या गायची. ती बच्चे होती लहानची मोठी झाली. आणि ही गावरानी? गावरान आपली गावठी. शेतकऱ्यांच्या खोट्याला आहे ना गावरान गाय एक लागत लागत करायला. तर ठेवा लागत ती एक. असं आहे का? बरं का बोला. उद्या सकाळपासून आहे ना मग दुधाचा उकाडा चालू करून द्या. त्याची काळजी करू नका. पिनू भाऊ तुमच्या दारात सकाळी सकाळी दूध सातला चीन. बरं बरं येऊ का मग मी? या नमस्कार जय हरी. लागला पा बर चालू चालू उकाडा. अरे तसंच बाबा हे पगार पाणी तुमच्याच वाटावं लागत. हा बरोबर. ते पैशानिकडे. कोणचे? ते आत्ता दिलेले. अहो मला राहू दे तेवढे 2000. आणते पैसे मग तुला पगाराच्या वेळी देईन. अजून पगार नाही भरला आण रे इकडे. अच्छा एवढे हलकट कसे होया पैसे? नाही हलकट नाही. तुला काही विचारे सुचतील कुठे? पण मग पेट्रोल पाणी टाकायला मी देतो टाकून. आणि इकडे काढ आईला काय जिंदाड ते लई जिंदाड आहे. काढ म्हणलं ना असते काय मालक. तुला जर असं लाडून ठेवलं ना हे लोक देखत म्हणलो घाल खिशात म्हणजे माझं वजन राहिलं तू लाडवशील. तुमचं वजन राहिलं ना फुसक झालं. फुसक नाही भाई शेण वड आणि चारा बिरा टाक. शेण वडलंय. वडलं का सगळं झालं का? हा. चारा कधी टाकायचा? चारा आणतो ना आता 6 वाजता परत दूध काढायचं बरं का? हा काढी तो मी जेवण करून येतो. पाहिलं लई जिंदाड माणूस आहे तू. पगार वेळेवर घेत नाही का? हा वेळेवर घेतो. इथं थांब अगोदर चारा टाक मला जायचंय. हा टाकीतो ना आता तिकडे कापून आणले. हे बघ बरं का तुला राग येऊन देऊ नको पण तुला पैसे दिले ना तुलाही जाय आल्यावाने करतो. तू पैसे असेच उडून टाकीतो. तो प्रपंचाला पैसे लाव 30 तारखेला तो पगार करतो. चारा टाक. हा टाकीतो. आणि व्यवस्थित संध्याकाळी दूध काढ. हा चालेल. मी जेवतो आता मला लई भूक लागली. हा जेवा जेवा खाऊ गादा द्यायचे तुम्ही. अहो काय मला मालक भेटलो. अरे रे 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 5:45 उठेल राहतो एवढ्या जनावरांचं शान काढितो चारा आणतो त्यांना पाणी पाजितो. अहो त्यांची आता बैठक झाली पाहिली का एवढं चारा लागवतो त्यांना. आईला काय एवढा चिकट माणूस मी कुठं नाही पाहिले. ते माऊली आले 2000 रुपये ॲडव्हान्स देऊन गेले यांना माझ्या खिशातून काढले. हा का मालक म्हणावा का? हेट यायले असे लोक. पण आता काय महिना बरे ना दम काढितो. आणि महिन्यानं ते एकजण मला तो वामनराव म्हणेले पिण्या माझ्या क गडी नाही येशील का याच्या अशी खुट्टी घालून देतो पैसा काढून घेतो त्याच्या का पळून जातो. जाऊ दे मारू दे चला आता त्यांना चारा तर घालते.